भारतामध्ये धर्मासाठी मोठ्या प्रमाणात कार्य सुरू आहे. अयोध्येमध्ये देखील चांगलं काम झालं आहे आणि अजून होणं बाकी आहे. आणखी जे राहिलेलं काम आहे ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गणेश चरणी प्रार्थना करायची आहे, असं पीठाधीश्वर शंकर विजेंद्र सरस्वती स्वामी यांनी सांगितलंय. अभी देश में धर्म के लिए काम बहुत हो रहा है, अयोध्या में भी अच्छा काम हुआ है और भी होने का है, अनेक तीर्थ क्षेत्रों पर और अच्छा हम काम होने के लिए गणेश जी का कृपा से ये सब होने के लिए सब प्रार्थना करना. जो अपने धार्मिक साहित्य में भगवत गीता प्रसिद्ध है, भागवत कथा भी प्रसिद्ध है, ये जो महाभारत है इतना बड़ा उत्तम ग्रंथ है, महाभारत है, वो महाभारत ग्रंथ भक्तों को मिलने का गणेश जी का कृपा ही कारण है. ये समाज का निर्माण का मार्गदर्शक ग्रंथ है महाभारत. अभी देश का निर्माण अनेक प्रकार से हो रहा है, सड़कें बना रहे हैं, बिजली दे रहे हैं, उसको दवाई का काम हो रहा है, कारखाना आ रहा है. मतलब पहले खेती ही अपने लोग करते थे, उससे आधुनिकीकरण और सुविधाकरण ये देश में एक तरफ हो रहा है, साथ साथ अपने धार्मिक मूल्यों को भी संरक्षण करना अत्यंत जरूरी है. श्री 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 जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजेंद्र सरस्वती स्वामी महाराज यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि महाआरती देखील केली. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे विश्वस्त पदाधिकारी यांनी शंकराचार्यांचा यशोचित स्वागत सन्मान केला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस समूल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, विलास रासकर आदी उपस्थित होते. शंकर विजेंद्र सरस्वती स्वामी म्हणाले, कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत आणि इतर देशांमध्ये गणपतीचं पूजन केलं जातं. महाराष्ट्रामध्ये गणपतीची मुख्य उपासना केली जाते. पुण्यातून देशभक्ती आणि देवभक्तीचा उगम झालाय. त्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिराचं मुख्य स्थान आहे. देशामध्ये सध्या होणाऱ्या विकासाप्रमाणे आपल्या धार्मिक मूल्यांचं संवर्धन आणि रक्षण करणं गरजेचं आहे, असे कार्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे सुरू आहे. आता धर्म, सेवा आणि संस्काराचं केंद्र होण्याच्या दिशेने मंदिर वाटचाल करतंय, असंही त्यांनी सांगितलंय. यापूर्वीच्या शंकराचार्यांनी गणपती मंदिराला भेट दिली होती, हीच परंपरा शंकर विजेंद्र सरस्वती स्वामी यांनी आज गणरायाचं दर्शन घेत सुरू ठेवली आहे.